राज्य सरकार द्वारा सभी महानगर पालिकाओं के 500 स्क्वायर फीट टैक्स को माफ किया जाए, ऐसी मांग भाजपा शहर अध्यक्ष प्रवीण दटकी ने की। इस दौरान उन्होंने सरकार से विनती की कि सभी के लिए एक ही न्याय रखे, मुंबई के लिए एक न्याय और बाकी के लिए दूसरा न्याय, ऐसा भेदभाव ना करे। 500 फुटाच्या खाली ज्यांचं घर आहे त्यांचं टॅक्स माफी करावी अशा प्रकारची मागणी तुम्ही काय नेमकी मागणी? मागणी ही फक्त म्हणजे राज्याच्या मुख्य माननीय मुख्यमंत्र्यांनी म्हणा किंवा अर्बन मिनिस्टर माननीय एकनाथ शिंदे म्हणा की पूर्ण महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांसाठी करायला हवी होती। आणि समजा आता नागपूर शहराचा विचार केला तर जवळपास 2,55,000 ते 2,75,000 अशा निवासी प्रॉपर्टी आहेत 500 स्क्वेअर फुटाच्या खालच्या, आणि त्याचा टॅक्स किमान 29 कोटी ते 34 कोटीच्या मध्ये आहे। हा सरसकट नेहमीकरता सरकारने माफ करावा आणि याच्या बाबतीतलं जे अनुदान असेल ते सरकारने या सर्व महानगरपालिकांना द्यावं। ही बंधुभावाची जी वागणूक आहे सगळ्यांसाठी सारखी असावी, मुंबईकरता वेगळी, नागपूरकरता वेगळी, पुण्याकरता वेगळी, पिंपरी चिंचवडकरता वेगळी, असं करू नये। आणि माझी आपल्या सर्व न्यूजच्या माध्यमातून या इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून माझी सरकारला विनंती आहे की मुंबईकरता एक न्याय आणि इतर महानगरपालिकांकरता दुसऱ्या असा ठेवू नये, सगळ्यांसाठी सरसकट घोषणा करावी। या घोषणेकरता जर त्यांना महानगरपालिकेतनं ठराव पाहिजे असेल तर तो आम्ही निश्चित करून पाठवू, पण यात कुठलंही भाजप सेना काँग्रेस राका असं राजकारण न करता महाविकास आघाडीनी राज्यातला जनतेला, विदर्भातल्या जनतेला वेगळा न्याय, मुंबईच्या जनतेला वेगळा न्याय, कोकणाच्या जनतेला वेगळा न्याय, मराठवाड्याच्या जनतेला वेगळा न्याय, हा दुजाभाव न ठेवता सगळ्यांसाठी सरसकट न्याय ठेवून 500 खाली आपण सगळ्यांकरता परमनंट हाऊस टॅक्स माफ करावा अशी मी मागणी करतो। भाजपची सत्ता असल्यामुळे कुठेतरी हा निर्णय घेतला जातोय असा आरोप होता? नाही, भाजपची सत्तेचं काय, त्यांनी 2017 काल माननीय देवेंजींनी सांगितलं की 2017 त्यांच्या वचननाम्यात होतं, आणि मग निवडणुकीचं वर्ष पाहून 2022 कराल का तुम्ही? आणि जर कोविड सगळीकडे आहे, तुम्ही सांगता कोविडमुळे आम्ही स्टॅम्प ड्युटी कमी केली, आम्ही अमकं कमी केलं, आम्ही प्रीमियम कमी केलं, मग गरिबाचं जर 500 स्क्वेअर फुटाचं घर आहे आणि मुंबईत माफ करतो तर मग नागपुरात का नाही, पुण्यात का नाही, पिंपरीत का नाही, औरंगाबाद का नाही, अमरावती का नाही, चंद्रपूर का नाही, अकोला का नाही? हा तुझा भाव आहे, म्हणजे तुम्हाला सांगायला हा विषय नाही पण विषयांतर करतो आम्ही। आर्थिक महामंडळ आहे, विदर्भ वैधानिक महामंडळ आहे, मराठवाडा आहे, कोकण आहे, ज्यांना परवानग्या द्यायच्या नाही, सगळ्याचा सगळा निधी पश्चिम महाराष्ट्रात न्यायचा। मी नवखा आमदार आहे, यावर्षी पुरवणी मागण्यांचं पुस्तक चाळायचा संधी मिळाली। सगळे कामं नांदेड, सगळे कामं बारामती, सगळे कामं जिथे ताकदीचे मंत्री आहेत तिथे। हा दुजाभाव आहे, हा भेदभाव आहे, आणि हा भेदभाव किमान माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी करू नये अशी आमची मागणी। मुख्यमंत्री राज्याचे आहे की मुंबईचे असाही प्रश्न, आता ते जनताच ठरवेल ते मुंबईचे आहे की राज्याचे।